सततच्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली असून यामुळे द्राक्ष उत्पादनात घट देखील होऊ शकते. पाहूयात सविस्तर बातमी. नाशिक जिल्हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये वादळी वारा ढगाळ वातावरण निर्माण झाले असून एप्रिल छाटणीनंतर गर्भधारण अवस्थेत असणाऱ्या द्राक्ष बागांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी द्राक्ष कन्सल्टंट गणेश वाकले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश पगारे यांनी. हॅलो हॅलो नमस्कार. हो नमस्कार, वाकडे साहेब बोलता का? हो सर, मी बोलतोय पत्रकार 9 न्यूज कडून सुरेश पगारे. हो म्हटलं हे आता वादळ आलेलं आहे आणि त्याच्यामुळे द्राक्ष बागाच्या आता काही ज्या छाटण्या झालेल्या एप्रिल मधल्या, काय परिणाम होऊ शकतो नेमका? ही जी छाटणी असते ही गर्भधारणेसाठी केलेली असते. गर्भधारणेसाठी टेम्परेचर गरजेचं असतं. हे ढगाळ वातावरणामुळे गर्भधारणा पूर्ण होणार नाही, म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षीचा हंगाम सुद्धा धोक्यात असू शकतो. अच्छा, म्हणजे आता जर या वादळाचे जास्त परिणाम झाले तर हा या हंगामाचा पुढील हंगाम सुद्धा धोक्यात येईल. हो म्हणजे मालच येणार नाही ना, नाशिक जिल्ह्यामध्ये याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो का? होऊ शकतो ना. नाशिक म्हणजे तिथं जिथं द्राक्ष आहेत, आता सांगलीला पण ढगाळ वातावरण आणि पाऊस आहे. गारपीट तर मागच्या 15 दिवसापूर्वी झाली होती. हो हो, नाशिकला पण कंटिन्यू ढगाळ वातावरण राहिल्यामुळे जर थोडस गर्भधारणेला अडचणी येणार. अच्छा अच्छा, साधारण आपल्याकडे किती द्राक्ष क्षेत्र आहे असं सांगता येईल का अंदाजे? आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये हो हो, नाशिक जिल्ह्यामध्ये 100,000 हेक्टर आहे ना. अच्छा अच्छा, 1,000 हेक्टर वरील द्राक्ष शेती धोक्यात असं जरी म्हणलं तरी चालेल. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल सर. त्यामुळे आता निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या परिणामांमुळे द्राक्ष शेती आणि द्राक्ष उत्पादक मोठ्या संकटात सापडला आहे. 9 न्यूज साठी सुरेश पगारे, पिंपळगाव, बसवंत.